नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सारस्वत बँकेमध्ये जी ज्युनियर ऑफिसर पदासाठी भरती आलेली आहे त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये काय प्रश्न विचारले जात आहेत आणि कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होत आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी आपल्याला हा रिव्ह्यू दिलेला आहे. प्रथमतः त्यांचे आभार, त्यांनी आपल्याला हा रिव्ह्यू दिला. त्यांनी आपल्याला पूर्णपणे डिटेल माहिती सांगितलेली आहे की कशा पद्धतीने इंटरव्ह्यू होत आहेत, काय क्वेश्चन विचारले जात आहेत. तसंच अजून एक अपडेट आहे मित्रांनो, मी जसं एचआर सोबत माझं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की आता आम्ही पहिले लिस्टच्या लोकांची इंटरव्ह्यू कम्प्लीट करत आहोत, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या लिस्ट मध्ये देखील विद्यार्थ्यांना बोलवणार आहे इंटरव्ह्यू साठी. तर ज्यांना अजून मेल किंवा मेसेज आलेला नाही इंटरव्ह्यू साठी, तर त्यांना पुढच्या लिस्ट मध्ये येण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत. तर तुम्ही वेट करा, तुम्हाला पण इंटरव्ह्यू साठी कॉल येऊ शकतो. तर मित्रांनो, बघूया आपण इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन विचारले जात आहेत आणि कशा पद्धतीने आपल्याला तयारी केली पाहिजे. हॅलो, मराठी मेंटरा युट्यूब चॅनल कडून बोलतोय. हा बोला, बोला ना. तुमचा वेळ आहे ना तुमच्याकडे? हो आहे ना, बोला ना. इंटरव्ह्यू कसा झाला तुमचा? इंटरव्ह्यू चांगला झाला. चांगला झाला ना. कुठून अप्लाय केलं होतं तुम्ही? पुणे की मुंबई? पुणे रिजन मधून केलं होतं. पुणे रिजन मधून केला होता ना. पुणे रिजनचे सर्व इंटरव्ह्यू झाले ना आता? हो झाले वाटतं, तीन ते चार. नाही, माझं पूर्ण झालं एचआर सोबत. ते मला म्हटले होते सगळे इंटरव्ह्यू झाले म्हणून. पण जे पहिले लिस्ट ज्यांनी जेवढी काढली होती ना, त्यांच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू झाले. अच्छा. तुमच्यासोबत तरी किती लोक होते इंटरव्ह्यूला? आमची जी लिस्ट होती टोटल, ती टोटल 130 जणांची लिस्ट होती. अच्छा. आणि ते इंटरव्ह्यू होते शिफ्ट मध्ये होते असे, म्हणजे काही काही जणांना 8 वाजता बोलवलं जातं, काही जणांना 10 वाजता, 1 वाजता, 3 वाजता असे. इंटरव्ह्यू पॅनल मध्ये किती लोक होते तरी? 3 इंटरव्ह्यू पॅनल होते आणि प्रत्येक पॅनल मध्ये दोघं जण होते. फर्स्ट पॅनल मध्ये 2 मॅडम होत्या. अच्छा. सेकंड पॅनल मध्ये मॅडम आणि सर होते आणि थर्ड पॅनल मध्ये दोन्ही सर होते. ओके ओके. तुमचं म्हणजे इंटरव्ह्यू कोणत्या भाषेमध्ये झाला? मराठी, इंग्लिश? नाही, स्टार्टिंग तर आपल्याला इंग्लिश मध्येच करावं लागते. इंग्लिश मध्येच विचारतात ते. नंतर मग ते आपल्याला शिफ्ट करतात, मग कसं शिफ्ट करतो का? हा नाही. अच्छा, म्हणजे तुमच्या परफॉर्मन्स किंवा तुमच्या बोलण्याच्या याच्यावर ते स्विच करतात, म्हणजे चेक करतात आपल्याला. तुम्हाला येते लगेच स्विच करतोय का मुलगा नाही. राईट राईट राईट. ओके. पहिला प्रश्न तुम्हाला तरी काय विचारला? पहिला प्रश्न सगळ्यांना सेमच राहतो, म्हणजे युअर सेल्फ म्हणून. ओके. आपल्याला मग आपलं सांगायचं वगैरे. त्यानंतर मग त्यांनी एज्युकेशन बॅकग्राऊंड वगैरे कशात केलं काय, त्यामध्ये थोडं विचारतात. त्याच्यानंतर मग तुम्ही जो एक्सपिरियन्स दिलाय, एक्सपिरियन्स विषयी विचारतात. मग कस काय काम होतं, काय होतं, जिथला एक्सपिरियन्स आहे त्याच्या किती ब्रँचेस वगैरे काय आहे. अच्छा, म्हणजे त्या बँकेच्या बद्दल डिटेल माहिती वगैरे सर्व विचार. हो, डिटेल माहिती पाहिजे आपल्याला. बरं, मला सांगा तुम्ही जे एक्सपिरियन्स दाखवलेला आहे त्याच्या एक्सपिरियन्स बद्दल, म्हणजे डॉक्युमेंट बद्दल तुम्हाला काय विचारलं काय? एक्सपिरियन्स लेटर असेल किंवा सॅलरी स्लिप असेल? नाही नाही, असं काहीच विचारलं नाही. आणि तिथे म्हणजे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी सबमिट करून घेतले. अच्छा. काय काय मुलांनी तिथे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणलं पण नव्हतं. ओके. ते शक्यतो ते बोलले होते की नंतर आणलं तरी चालेल, म्हणजे ते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेणार आहे. अच्छा. हा, मग तिथे परत तुमचं शिफ्ट मध्ये चेक करणार ते. बरोबर. म्हणजे आता इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला डॉक्युमेंट तुमच्या सोबत नसतील तरी चालेल? हा, म्हणजे एखादं वगैरे डॉक्युमेंट नसेल तरी चालून जातं. तिथे ओरिजिनल डॉक्युमेंटची तर काही गरजच नाही, एचआर सेट म्हणून सांगितलं त्यांनी. ओके ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही प्रश्न विचारले? याच्या व्यतिरिक्त मग नाही, म्हणजे तसं काय इन जनरल काय विचारलं नाही त्यांनी. मग फक्त बोलले की तुम्ही कुठं जॉब करू शकता, मुंबईला वगैरे करू शकता का? बोललं नाही, मुंबईला नाही, कारण पुण्यामध्येच मी अप्लाय केलं, तर पुण्यालाच करू. तुम्हाला रिझल्ट बद्दल काय सांगितलं का त्यांनी? रिझल्ट कधी लागेल वगैरे? रिझल्ट मला तर नाही, मला नाही सांगितलं. जे माझ्यासोबत मित्र होते त्यांना बोलले की एक वीक मध्ये तुम्हाला मेल येऊन जाईल. ओके. जर सिलेक्ट झालं तर तुम्हाला मेल येईल असं वगैरे सांगितलेलं आहे? हो हो, मेल येईल डायरेक्ट. ते असं काय बोलले नाही की डिस्प्ले वगैरे करू म्हणून. नाही नाही, ऑलरेडी त्यांनी आता जी लिस्ट आहे ती पण डिस्प्ले केलेलीच नाही ना, तर रिझल्ट पण ते मला वाटतं इंडिव्हिज्युअल मेल वरतीच कळवतील. एकंदरीत म्हणजे तुम्ही बँकिंगची प्रिपरेशन करताय ना? हो, बँकिंगचं प्रिपरेशन करताय. एकंदरीत तुम्हाला कसं वाटतंय की इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित झाले, म्हणजे आपले जे रिक्रुटमेंट? इंटरव्ह्यू तर चांगलं झालेलं आहे.
पण कसं एक कन्फ्युजन होतं की म्हणजे काय काय मुलं शॉर्टलिस्ट पण नाही एक्सपिरियन्स असून पण ऍक्च्युली कसं झालंय त्यांनी म्हणजे सुरुवातीला शॉर्टलिस्ट करताना ना म्हणजे जे पुणे लोकलचे लोक आहेत ज्यांनी पुण्याचा ऍड्रेस दिलेला आहे त्याच्यासोबत ज्यांना ग्रॅज्युएशन मध्ये फर्स्ट क्लास आहे अशा लोकांना शॉर्टलिस्ट केलं होतं. किती मिनिटाचा इंटरव्ह्यू होतोय? एक 7 ते 8 मिनिटाचा होता. 7 ते 8 मिनिटाचा इंटरव्ह्यू होता. काय काय मुलांचा लवकर झाला काय काय ना विचारतात जर थोडं जास्त एक्सपिरियन्स ज्यांनी 2-3 दाखवलाय 2-3 ठिकाणचा आहे तर त्यांना जास्त विचारतात क्वेश्चन. अच्छा एक्सपिरियन्स बेसिस वरती जास्त क्वेश्चन विचारत आहेत. हो मला सांगा तुम्हाला असं काही शीट वगैरे दिली होती का म्हणजे असं आपलं होम लोन आहे? एक शीट दिली होती त्यावर होम लोन होतं कार लोन होतं आणि एज्युकेशन लोन होतं म्हणून. अच्छा ती शीट तुम्हाला ते बोलले होते की तुम्ही रेड करून जावा वगैरे पण त्यातलं काही एक पण क्वेश्चन विचारलं नाही त्यांनी. अच्छा म्हणजे त्या शीट बेसिस वरती ते क्वेश्चन विचारणार असं सांगितलं होतं तुम्हाला आधी? हा विचारणार म्हणून सांगितलं होतं पण त्यांनी काही विचारलं नाही एक पण कोणत्याच मुलांना नाही विचारलं. आता मला सांगा पुण्यामध्ये किती वेकन्स आहेत वगैरे त्यांनी काही सांगितलं का तुम्हाला? नाही तसं काही सांगितलं नाही कारण पुणे आणि मुंबई दोन डिव्हिजन साठी वेकन्स आलेले आहेत ना म्हणून म्हटलं. हा दोन्ही मिळून 300 आहेत. अच्छा पण त्यांनी असं काही सांगितलं नाही की तुम्हाला हे. बरं मला असं काय विचारलं का त्यांनी तुम्ही किती दिवसात जॉईन करू शकताय वगैरे? हा ते विचारलं होतं बोललं काय नाही करू शकतो मी लगेच जॉईन. ठीक आहे ऑल द बेस्ट तुम्हाला तुमच्या रिझल्ट साठी आणि तुम्ही आम्हाला एवढी चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारत आहेत. मी तुम्हाला पूर्ण रेकॉर्डिंग ऐकवलेलं आहे एकदम जेन्युइन रिव्ह्यू आहे. तर या रिव्ह्यूचा तुम्हाला तुमचा जर इंटरव्ह्यू बाकी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होईल. अजून बरेच विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू बाकी आहेत मुंबई झोनचा अजून इंटरव्ह्यू चालू आहेत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ इंटरव्ह्यूच्या क्वेश्चन संदर्भातील. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून यापुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.